तळपत्या उन्हातही निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तेलंगणात 1 वाजेपर्यंत सर्वाधिक 50% मतदान. हमको तो मोदी सरकार चाहिए चाहिए. अब की बार नहीं, हर बार मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, हर बार मोदी सरकार. मोदी नरेंद्र मोदी उमेदवार असलेल्या बडोद्यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 45% मतदान, तर सोनिया गांधींच्या रायबरेलीत 1 वाजेपर्यंत 28% मतदान. तेलंगणात काँग्रेस टीआरएस बरोबरच भाजप आणि तेलुगू देसमची परीक्षा. रांग तोडून मतदान करायला जाणाऱ्या चिरंजीवींना मतदारांनी हटकलं. अखेर चिरंजीवी यांनी रांगेत उभं राहून केलं मतदान. पश्चिम बंगालमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 12 वाजेपर्यंत 44% मतदान, तर बिहारमध्ये मात्र मतदान संथगतीनं. पंजाबमध्ये सकाळी 12 वाजेपर्यंत 24% मतदान. अमृतसरमधून पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या अरुण जेटलींचा लागणार कस. श्रीनगरमध्ये मतदारांचा निरुत्साह. सकाळी 12 वाजेपर्यंत फक्त 11% मतदान. काँग्रेस नेते मनीष तिवारींनी मागितली नितीन गडकरींची माफी. बदनामीच्या खटला प्रकरणी सादर केला माफीनामा. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 1500 कोटींची मदत जाहीर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. आणि अहमदनगरमधल्या ऑनर किलिंगमुळे आगे कुटुंबावर कोसळलं आभाळ. तिघांना अटक.